त्यामुळे आता ते 13 ऑक्टोबरचा जी आर आल्यानंतर ते याचिका पडली, त्यामुळे मी त्या जी आर मध्ये हस्तक्षेप करू शकत नाही आत्ताच्या कंडिशनला. आणि मी काय करणार आहे, जर समजा त्या याचिकेच्या माध्यमातून काही निर्णय लागला तर तो मी जी आर मध्ये बदल करीन, आणि जर समजा तोपर्यंत निर्णय नाही लागला तर त्या याचिकेप्रमाणे भरती चालेल, आणि त्यानंतरची भूमिका जी असेल ती मी तिथं कोर्टात उत्तर देईन, आणि मी काही तर सुवर्णमध्ये साधायचा प्रयत्न करीन असं स्टेटमेंट दिले. आणि मराठी मीडियमच्या मुलांनी एकच सांग लक्षात घ्यावं असं सांगितले की तुमच्यावर अन्याय होणार नाही आहे, मराठी मीडियमच्या जागा भरपूर प्रमाणात येणार आहेत, आणि तो फक्त आकडा आहे ते तुम्हाला जाहिराती अपलोड झाल्यावर कळेल. आणि सर 10% जागा ज्या कपात केलेल्या आहेत आपण त्याचं पण सांगा. टोटल सगळं सांगतो मी, अजूनही आयुक्त साहेबांना भेटलो नाही, जे शिष्टमंडळ गेलं होतं प्रणव सर असो किंवा मग आपले पत्रकार पुत्र दामोळी सर असो, या सगळ्यांकडनं जी मिळाली माहिती आहे ती अगदी अशा पद्धतीनं आहे. मग याच्यावर निष्कर्ष काय काढायचा, माध्यमामध्ये वाद करत बसायचा, दुसऱ्या बाजूला समाज माध्यमामध्ये आयुक्त साहेब आपल्याला व्यक्त होताना दिसत आहेत, त्यांना काही आपले सगळे समजदार बांधव आहेत तरी त्यांना ट्रोल करत आहेत, मग याच्यामध्ये वाद हा कुटुंबाला न्यायचा का थांबवायचा थांबवायचा. या सगळ्या गोष्टीवर आता कुठेतरी एक ठोस भूमिका घेणं महत्वाची आहे. म्हणून अध्यक्षांना घेऊन, संतोष मगर सरांना घेऊन मी आता मध्ये काही अधिकाऱ्यांशी चर्चा केली तेव्हा अध्यक्ष नव्हते, मात्र मी केलेली चर्चा आणि इथे लीड करणारे किंवा इथे जाणकार जे लोक आहेत जसं की नाईक सर आहेत, शेट्टी सर आहेत, अजून बरीच लोक आहेत, या सगळ्यांशी मी चर्चा केली. या सगळ्या चर्चे अंती फायनल डिसिजनवर मी वैयक्तिकरित्या आलो, त्याला आता अप्रुव्हल अध्यक्षाचं घेणं महत्वाचं आहे. मात्र अध्यक्ष माझ्या आणि आपल्या सगळ्यांच्या चर्चेच्या अंती जो मी निष्कर्ष घेईल त्याच्या समोर जाणार नाही एवढे मी तुम्हाला सांगतो आता. मग त्याच्यानंतर काय, आता मी बोलल्याच्या वरी गेल्याच्यानंतर आयुक्त साहेबांना गेल्याच्या नंतर जे काही आमच्या माध्यमातून आमच्या आरोग्याच्या धारकांनी तुम्हाला नको त्या गोष्टीमध्ये बोलले किंवा ट्रोल केले या संदर्भात मी वैयक्तिक माफी मागेल. या पूर्वी सुद्धा मी माफी मागितली आहे, तुमच्या भावना दुखल्या असतील, कारण एवढ्या मोठ्या पदावरचा आयुक्त महोदय आयुक्त साहेबांनी जर खालच्या लेवलला आपल्या सरकारला उत्तरं देत असतील, त्यांची जबाबदारी समजत असतील, तर नक्कीच ते त्यांच्या पदापेक्षाही खूप मोठी उच्च पद प्राप्त झाली आहे. त्यामुळे यांच्या पदाचीही कुठेतरी भान ठेवायला पाहिजे, ते संवैधानिक पद आहे, त्या सगळ्या गोष्टीला कुठेतरी जाणीव ठेवून आपल्याला डिसिजन घेता आलं पाहिजे. आता सरांनी सांगितले की दोन बेंचमध्ये याचिका चालू होता, ते नागपूरमधल्या निर्णयाला घेऊन दोन बेंचमध्ये याचिका सुरू असताना आता आपण कितीही जर आंदोलन तीव्र केलं, दुसऱ्या बाजूला हा निर्णय धोरणात्मक आहे. मग धोरणात्मक निर्णय म्हणजे मंत्रिमंडळाचा निर्णय असतो. जसं की घटनामध्ये भारतीय घटनामध्ये 368 कलम आहे घटना बदलाचा, त्याला एक प्रस्ताव लागतो, अगदी त्या पद्धतीने तो धोरणात्मक निर्णय असतो. मग त्या ठिकाणी आपण आंदोलन तीव्र केलं तर आयुक्त साहेबांना त्याच्यावर तोडगा काढणार आहेत का, दुसऱ्या बाजूला तो विषय नाही प्रविष्ट आहे. मग न्यायालयामध्ये काय म्हणते, न्यायालय काय त्या ठिकाणी उत्तर देते, मग हे काय ऍफिडेव्हिट तिथं सादर करतात, त्यानंतर याच्यावर मार्ग निघेल. मात्र आयुक्त साहेब स्वतः सरळ सरळ सांगत आहेत की मी कोणत्याही माध्यमाचा नाही, यामध्ये मी सुवर्णमध्ये साधून जे काही समोर डिसिजन येईल त्याच्यामध्ये मी त्याच्यावर डिसिजन निर्णय घेईल, आणि कसा न्याय जास्तीत जास्त सगळ्यांना देता येईल त्या बाजूने मी विचार करतो. तर मला असं वाटतं या सगळ्या बाजूनं सध्याच्या स्थितीला एकूण जाहिराती या 22 तारखेला संध्याकाळपर्यंत अपलोड होणार आहे का जास्तीत जास्त मराठी, आणि त्या जाहिराती जवळजवळ 22,000 आसपास आहेत. 22,000 या जाहिराती ज्या आहेत ना त्या 70% आहेत, आणि जास्तीत जास्त प्रयत्न असा आहे. आता माध्यमाला 2500 जागा जाणार आहे, त्याच्यापेक्षा अधिक नाही, जे डोक्यातला आपल्या भ्रम काढून टाका की 4800 जे काही केंद्र आहेत ते केंद्रातले जागा जातील. त्या ठिकाणी आणि अधिकाऱ्यांचं मन सरळ सरळ असं आहे की तुम्ही जे काही आंदोलन केलं या आंदोलनाचा एवढा दबाव पडलाय की आम्ही शिवो आणि युवांना सांगितलं की या जागा ज्या जास्त आल्या त्या कमी करा, आणि त्या कमी सुद्धा केलेल्या आहेत. म्हणून इंग्रजी माध्यमाला 2500 जागा जात आहेत, जे काही दुसरी बांधव आहेत त्यांना गेले पाहिजे या विचाराचा मी पण आहे. मग याच्या समोर काय, तर जागा जास्तीत जास्त अजून 2-4 दिवस आहेत, कशा जागा जास्तीत जास्त देण्याचा प्रयत्न होईल यासाठी या ठिकाणावर रिसीव होणार आहे अजून सुद्धा 4 वाजता, आणि त्यांना स्पष्टपणे सांगण्यात येणार आहे की जेवढं रोस्टर तुमचं मावकून तपासून झालं तेवढ्या जागा अपलोड करा. थोडक्यात 20 ते 22,000 पेक्षाही पद जास्त येऊ शकतात आणि आचारसंहितेच्या अगोदर भरती पूर्ण होईल. खासगी संस्था चालकांचा जो काही कोर्टामध्ये गेलेला डिसिजन आहे 30 तारखेला गेलाय,
ते कुठल्याही परिस्थितीमध्ये बदलणार नाही, एकाच तीनच निवड होईल. त्यामुळे मित्रांनो कुठेतरी आता आपल्याला लवचिक म्हणून म्हणून कुठेतरी लवचिकता घेणं महत्वाचं आहे. म्हणून मी सगळ्यांच्या वतीनं मगर सरांची नाराजी किंवा मगर सर जरी या ठिकाणी वैयक्तिकतेवर आयुक्त साहेब किंवा मगर सर द्वेष भावना पसरवत असतील, तरी मगर सर हा लढणारा व्यक्ती एकटा नाही, आपल्या सगळ्यासाठी लढतोय म्हणून मधला दुवा म्हणून यापूर्वी सुद्धा त्यांच्यावर जे काय केसेस होणार होते आयुक्त साहेबांकडनं जे काही मिसबिहेवियर केलेलं होतं तेव्हा सुद्धा मधला मार्ग काढून मी त्यांच्यावरचं सगळं डिसमिस केलं होतं प्रकरण. आणि आता सुद्धा मी जाऊन हातपाय जोडून सरांचे पण ते माग जे काही प्रकरण घडतंय ट्रोलिंगचं ते डिसमिस केल्याशिवाय शांत बसणार नाही एवढा शब्द देतो आणि भरती प्रक्रिया सुरळीत होईल एवढंच तुम्हाला खात्री.